हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एकॉनॉमी ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर माझा जो जुने प्रेग्नन्सीचे व्हिडिओ आहे ते आत्ता सध्या आहे ना व्हायरल होत आहे, त्यामुळे त्याखाली खूप सारे कमेंट्स येत आहे की तू प्रेग्नन्सीसाठी काही उपाय केलं होतं का, किंवा मग तू प्रेग्नन्सीमध्ये कोणते योगा केले होते, कोणते एक्सरसाइज केली होती आणि तुला त्याचा फायदा झाला होता का, किंवा मग नॉर्मल डिलिव्हरीसाठी तू काय काय प्रयत्न केले होते, म्हणजे काय उपाय केले होते. तर त्याच टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत. तर प्रेग्नन्सीसाठी मी भरपूर उपाय केले होते, असं नाही की एक केला एकच केला मग त्यावरच थांबले, असं नाही. मी खूप सारे उपाय केले होते आणि मी लग्नाच्या 2 वर्षांच्या नंतर मी प्रेग्नन्सीचे उपाय चालू केले होते. तर मी बरेचसे काही उपाय केले होते. पहिला म्हणजे मी काय करायची, जे दालचिनी असते ते आणि अद्रकचं पाणी प्यायची, पण ते उपाशीपोटी कधीच प्यायचं नाही. काही नाश्ता वगैरे केलेला असला तर सकाळीच्या टायमाला प्यायचं, तर मी ते सकाळच्या टायमाला प्यायची. नाश्ता वगैरे केलेला असला तर रिकामी पोटी प्यायचं नाही तर मग अजून काही प्रॉब्लेम वाढ व्हायचे, कारण दालचिनी पण गरम असते आणि अद्रक पण गरम असतं. तर ते मी प्रेग्नन्सीच्या आधी हा उपाय करायचे. त्यानंतर मग जे काळे मनुके असते ते पण मी रात्री भिजत घालून ते मी दुसऱ्या दिवशी खायचे, आणि जे भिजत घातलेलं जे पाणी असायचं ते पण मी प्यायचे. तर हे 2 मी उपाय केले होते. आणि जो पहिला उपाय आहे जो दालचिनीचा आणि अद्रकचा, तो मी कधी मध्येच करायचे, कारण की ते पाणी मला जास्त काही पिऊ वाटायचं नाही, त्यामुळे मग तो जास्त काही उपाय मी केलाच नाही. आणि मनुक्यांचा मी काळ्या मनुक्यांचा उपाय केला होता. त्यानंतर मी अजून एक उपाय केला होता, पिंपळाचं जे झाड असतं ना त्याची जी कोवळी पानं असतं ना ते पाण्यात उकळून प्यायचं, म्हणजे काही आपल्या शरीरात गाठी वगैरे असल्या किंवा मग गर्भपिशवीच्या तिथे असल्या तर त्या पिंपळाच्या पाण्याच्या जे जो काढा करून पेतो त्या काढ्याने त्याचा बराचसा प्रॉब्लेम सॉल्व होतो असं म्हणतात. म्हणजे मी हे उपाय काही माझे स्वतःचे नाही, मी हे उपाय सगळे यूट्यूबवर बघितले होते, पण मी ट्राय करून बघितले होते स्वतःहून. हा मला म्हणजे मला माहीत नाही कोणत्या उपायाने मला फरक पडला, पण मी ट्राय केले बरेचसे, म्हणजे मी जवळपास 4-5 महिने हे ट्राय करत असेल. त्यानंतर अजून कोणता उपाय, हां सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे मी योगा केला होता आणि प्राणायाम केला होता. तर योगामध्ये मी बटरफ्लाय एक्सरसाइज ती मी रेग्युलर केली होती जेव्हापासून, म्हणजे मला प्रेग्नन्सी पाहिजे होती तेव्हापासून मी चालू केला. तर नॉर्मल डिलिव्हरीपर्यंत मी केला असेल. आणि दुसरा म्हणजे तर प्राणायाममध्ये मी कपालभारती आणि अनुलोम विलोम हे 2 एक्सरसाइज, हे 2 मी करत होते, बाकी कोणते जास्त काही करत नव्हते प्राणायाममध्ये. ते 2 मी करत होते प्राणायाम, कपालभारती आणि अनुलोम विलोम. तर त्याचा मला 100% रिझल्ट भेटलेला आहे, कारण मी ते एकही दिवस असा नव्हता की मी ते योगा आणि प्राणायाम करत नव्हते. आणि योगाचा पण तुम्हाला खूप सारे व्हिडिओज पण मिळून जातील यूट्यूबवरती, त्याबद्दल खूप सारे व्हिडिओज पण आहे प्रेग्नन्सीसाठी कोणते एक्सरसाइज आणि योगा. मी जास्त करून आहे ना बाकीच्या उपायांपेक्षा योगा आणि एक्सरसाइजवर जास्त ध्यान दिलं. दुसरे उपाय कसे आपल्याला पेवायचे पण वाटत नाही आणि आपल्या बॉडीला सूट होते का नाही, किंवा मग बरंच काही असतं, त्यामुळे मी कधी कधी ट्राय करायचे आणि मध्येच सोडून द्यायचे, असं काही नाही की रेग्युलरच केलं. पण प्राणायाम आणि योगा मी रेग्युलर केला, त्याचा मी तुम्हाला 100% रिझल्ट सांगू शकते की हा याच्याने होऊ शकतो, जर काही बाकीचे काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला तर, नॉर्मल असेल तर ह्या योगा आणि प्राणायामने तुम्हाला 100% रिझल्ट मिळू शकतो. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिली, पहिले 3 महिने मी कपालभारती सोडून दिला होता, फक्त एकच प्राणायाम करायचे अनुलोम विलोम आणि हे बटरफ्लाय एक्सरसाइज ती मी रेग्युलर ठेवली होती डिलिव्हरी होईपर्यंत, ते 2 मी ठेवले होते. आणि याचा आणि मी प्रेग्नन्सीमध्ये पण भरपूर योगा आणि प्राणायाम केले, तर त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 8 मंथपर्यंतच केला होता मी, आणि 9 मंथपर्यंत मी बटरफ्लाय एक्सरसाइज केली होती, कारण 8 मंथ जेव्हा मला लागला
तेव्हा खूप सारे म्हणजे बाकीचे कोणतेच प्रॉब्लेम नव्हते झाले, फक्त मला जे पायाला जास्त सुजायची त्यामुळे मला जास्त काही करू वाटत नव्हतं, कारण खूप दमल्यासारखं थकल्याने वाटायचं, त्यामुळे मी ते काही केलंच नाही. खरंच हे उपाय नॉर्मल डिलिव्हरीसाठी तर आहेच, आणि जास्त करून मी चालायचे पण, सपना आणि मी दोघी पण बरोबरच आलेलो होतो मम्मीच्या घरी, तर सपना पण करायची योगा, तिला कधी कधी कंटाळायचो पण मी रेग्युलर करायचे, आणि ती पण कधी कधी माझ्या जोडीला राहायची. चालायचा व्यायाम होता तर तो आम्ही रेग्युलर केला. पहिले 3 महिने मी काही चाललीच नाही, मी फक्त पहिले 3 महिने हे केलं, अनुलोम विलोम आणि बटरफ्लाय एक्सरसाइज केली, बाकीचं मी काहीच ट्राय केलं नाही. खाण्यापिण्यावर व्यवस्थित ध्यान दिलं, कारण पहिल्या वीक म्हणजे जेव्हा मला कळाली प्रेग्नन्सी राहिली आहे, तर त्याच्यानंतर मग मी बरेचसे खाण्यापिण्याचे पदार्थ गरम वस्तू म्हणजे गरम पदार्थ खाऊ नये म्हणतात ते नव्हते सेवन करत, बऱ्याचशा गोष्टी मी करत नव्हते, परत ड्रायफ्रुट्स वगैरे पण नव्हते खात. ड्रायफ्रुट्स मी जेव्हा 5वा महिना लागला होता मला प्रेग्नन्सीचा, तर त्याच्यानंतर मी चालू केलं होतं. आणि चिकन वगैरे पण मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये खाल्लं नव्हतं, 7 महिन्याच्या नंतर मी चालू केलं होतं चिकन वगैरे, पण ते पण एवढं खात नव्हते, कारण की सगळे बोलायचे गरम आहे, ते चालत नाही म्हणजे गरम आहे उगाच कशाला खायचं, आणि मासे तर खातच नव्हते, माशांचा विषयच नाही. पण लास्ट मंथमध्ये थोडेफार खाल्ले होते, 9 महिन्यामध्ये थोडेफार खायचे, इतकं पण नव्हते का जास्तच बॉडीला इफेक्ट वगैरे नाही, इतकं काही नव्हतं करत. प्रेग्नन्सीमध्ये मी फुल माझं स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन द्यायचे, कारण योगा करणं खाणं पिणं असं नाही का दुसऱ्यांनी माझ्यावर लक्ष दिलं मग तेव्हाच मी खायचं, किंवा मग दुसरे मला म्हणतील चालायला जा किंवा काम कर त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी होईल, तर असं मी काही करत नव्हते. मी स्वतः यूट्यूबला व्हिडिओ बघायची, मला वाटलं की हां ये आपण उपाय करू नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा मग आपल्या बाळाचे डेव्हलपमेंटसाठी, तर ते मी करायचे, असं नाही का दुसरे म्हणले मग करायचं, तर असं कधीच मी केलं नाही. स्वतःला मी स्वतःला जास्त प्रायोरिटी दिली, आणि तुम्ही तर बघितलंच माझे ना नॉर्मल डिलिव्हरीपर्यंतच मी व्हिडिओ टाकलेली होती 7 महिन्याच्या नंतर, त्याच्या आधी काही व्हिडिओज मी काढतच नव्हते, त्यानंतर मी चालू केले होते, तेव्हा मला भरपूर सपोर्ट पण मिळाला होता सगळ्यांचा. आणि पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मला कोणताही प्रॉब्लेम आला नव्हता, म्हणजे जसे की ब्लड कमी होणे किंवा मग शरीरातलं पाणी कमी होणे म्हणजे गर्भपिशवीतलं पाणी कमी होणे असं काही मला प्रॉब्लेम आला नव्हता. मी रेग्युलर म्हणजे पाणी जास्त प्यायची, परत ब्लड कमी होऊ नये म्हणून त्यासाठी पण जास्त उपाय करायचे, मसूर डाळ वगैरे खायचे असं म्हणायचे, तर ते पण मी खात होते. आणि सपना पण बरेचसे काही काही उपाय सांगायचे, तिचे मिस्टर डॉक्टर येतात ते पण सांगायचे आम्हाला काय काय डाएट फॉलो करा असं तसं वगैरे, ते आम्ही फॉलो करायचो डाएट वगैरे. तर भरपूर आम्ही प्रेग्नन्सीमध्ये केलं आहे, आणि सपना आणि मी बरोबर असल्यामुळे मग दोघी पण एकमेकींना सांगायचे का बाबा तू हे कर तू हे कर, म्हणजे आम्हाला दोघींना जे जे माहीत असेल ते मी मला जे माहीत आहे ते मी सपनाला सांगायचे, सपनाला जे काही माहीत आहे ते मला सांगायची. आम्ही दोघींची म्हणजे पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आम्ही बरोबरच होतो, जसं तिला तिचा 3रा महिना संपला आणि ती सासरवरून इकडे आली होती माहेरी, स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम व्हायचा, वॉमिटिंग वगैरे मलाही व्हायचा पण माझ्यापेक्षा तिला जास्तच व्हायचा, ती जास्तच नाजूक होती. आणि मग दोघी पण बरोबर असल्यामुळे जास्तच कॉमेडी वगैरे आणि एकमेकींचे एक्सपिरियन्स शेअर करायचं, तुला आज काय त्रास होते मला आज काय त्रास होते, तर खूप कॉमेडी राहायचे आमचे दिवसभर. आणि एकमेकींबरोबर असल्यामुळे प्रेग्नन्सीचे कधी ते 9 महिने संपून गेले कळालंच नाही, आणि खूप कॉमेडी राहायची. आणि असं पण म्हणायचं आम्ही प्रेग्नन्सीच्या आधी दोघींची कॉमेडी असायची का एकाच दिवशी आपली डिलिव्हरी असली, लेबर पण एकाच टायमाला चालू झाला किंवा लेबर रूममध्ये आपण दोघीच असलं तर काय होईल, तर सेम जे जे आम्ही बोललो ना सेम तसंच झालं, म्हणजे म्हणते ना की आपण जे आप बोलतो कधी कधी आपल्या याच्यावरती सरस्वती माता बसलेली असते जिभेवरती, तर तसंच काही झालं आमचं. तर एवढंच काय, बाकी काही मी उपाय केलेले नव्हते. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण मी एवढंच केलं होतं, चालण्याचा व्यायाम, बटरफ्लाय एक्सरसाइज आणि अनुलोम विलोम मी स्टार्टिंगपासून तर 9 महिन्यापर्यंत चालू ठेवला होता. बाकीचे प्रेग्नन्सीचे उपाय मी बाकी एवढेच केले होते, 3 उपाय पिंपळाच्या झाडाचा आणि ते
दालचिनीचं वगैरे आणि काय म्हणू की बाकी काही उपाय नव्हता केला. आणि हां, मी यूट्यूबला ऐकलेलं होतं की ते एक गणेश मंत्र होता की प्रेग्नेन्सी राहण्यासाठी तो गणेश मंत्र ऐकायचा म्हणून एक मंथ काहीतरी ऐकायचं असं, तर मी तो पण ऐकला होता. 3 मंथ ऐकले होते मी. त्याखाली दिलेलं होतं, बरेचसे कमेंट आलेले होते की आम्हाला 1 मंथमध्येच फरक वाटला, काही बोलले की आम्हाला 2 मंथमध्ये वाटला, पण मी ते पण कंटिन्यू ठेवलं 3 मंथ. त्याच्यानंतर पण ऐकायचे, पण त्याच्यानंतर एवढे नव्हतं ऐकत, पण स्टार्टिंगला 3 मंथ मी ऐकले भरपूर वेळेस. तर त्याचाही असू शकतो असर गणपती बाप्पाच्या कृपेने, आणि ते तर आहेच. आणि 90 पण बोललेली होती की ते पूर्ण केलेलं, त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिलाच असेल, नसून पाहिला तर जाऊन पहा. आणि जुने व्हिडिओ पण इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला आवडले तर जुने व्हिडिओ पण पहा माझे प्रेग्नन्सीचे. बरेच त्या टायमात जेवढे जेवढे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर नसून पाहिले तर जाऊन बघा. हां, एका ताईंनी अजून एक विचारलं होतं की तू जेव्हा ध्यान करायला बसायची तर तेव्हा कोणता मंत्र म्हणायची मनात, तर मी गायत्री मंत्र म्हणायचे, फक्त 11 वेळेस म्हणायचे, जास्त काही म्हणत नव्हते, कारण जास्त बसण्याची कॅपॅसिटी राहत नव्हती, 11 वेळेसच म्हणायचे मी. तर चला इथंच व्हिडिओ स्टॉप करू. कोणाला काही असं विचारायचं तर कमेंटमध्ये विचारा, मी परत व्हिडिओ बनवेल त्याच्यावर, किंवा मग कमेंटमध्येच रिप्लाय देईन, कारण की वेळ काही भेटतच नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि बऱ्याचशा ताईंनी मला छान छान कमेंट केल्या होत्या मागच्या ब्लॉगला की खूप छान व्हिडिओ बनवला, असेच व्हिडिओ बनवत जा, रोज टाकत जा. त्याच्यामुळं जरा छान वाटतं की आपल्यांना म्हणजे छान छान कमेंट येत आहे त्यामुळे, आणि व्हिडिओ बनवायला पण थोडं हे वाटतं, आनंद वाटतो. पण होतं असं की टाईमच मिळत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि जरी बनवलेला असला तर एडिटिंग करण्यासाठी टाईम भेटत नाही, तर त्यामुळे रेग्युलर येत नाही. पण तरी पण तुम्ही खूप सपोर्ट केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि इथंच व्हिडिओ थांबवते आता.